है वही हो रहा है पांचवें छठे और सातवें फेज में। तर आपण जाऊया थेट दिल्लीला। राष्ट्रपती आणि देशाचे प्रथम नागरिक रामनाथ कोविंद मतदानासाठी पोहोचलेले आहेत। देशाचे प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मतदानासाठी पोहोचले आणि इथे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी काही संवाद साधतायत, ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात। इथे अनेक काही नागरिक आता मतदानाच्या रांगांमध्ये आपल्याला उभे दिसत आहेत आणि भारताच्या लोकशाहीची जी अनेकविध वैशिष्ट्य आहेत त्यातलं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मतदानाच्या वेळेला कोणीही VIP हा VIP नसतो आणि सगळेच जण रांगेत उभं राहून मतदान करतात किंबहुना तसं अपेक्षित आहे। आधीच्या तांत्रिक बाबी पूर्ण करून आता राष्ट्रपतींच्या बोटालाही शाई लावली जाईल। काही वर्षांपूर्वी मतदानाच्या संदर्भातल्या जनजागृती करताची जी एक जाहिरात होती ती खूपच लोकप्रिय होती की कुछ दाग अच्छे होते है आणि ही खरंच वस्तुस्थिती आहे। रामनाथ कोविंद आपले राष्ट्रपती सपत्निक मतदानासाठी दाखल झालेले आहेत। अर्थातच जे इथून आपण पाहू शकतो आहे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र अशा दोन्ही गोष्टी आहेत त्यांच्याकडे। डाव्या बोटाला शाई लावण्यात आलेली आहे आणि आता राष्ट्रपती आपला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावत आहे। आपण ही थेट दृश्य पाहू शकताय News 18 लोकमतवर। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावर। राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियातले काही सदस्य आणि मतदान करून राष्ट्रपती बाहेर पडताना दिसत आहेत। ही थेट दृश्य तुम्ही News 18 लोकमतवर पाहू शकताय। या लोकशाहीच्या उत्सवातला आणखीन एक अतिशय महत्त्वाचा टप्पा, सहावा टप्पा, आज सहाव्या टप्प्याचं मतदान होतं आहे। आपण पुन्हा एकदा ती दृश्य पाहतो आहोत। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मतदान करण्यासाठी पोहोचले। सहाव्या टप्प्यात